सांगलीच्या पूरपट्ट्यात महापालिका प्रशासनाकडून खबरदारी आणि स्थलांतराबाबत जागृती। कृष्णेची पातळी वाढताच खबरदारी म्हणून सांगलीच्या पूरपट्ट्यात महापालिका प्रशासनाकडून खबरदारी आणि स्थलांतराबाबत जागृती सुरू करण्यात आली आहे। मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार पूरपट्ट्यात मनपाकडून खबरदारीबाबत प्रबोधन केले जात आहे। सध्या सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने खबरदारी म्हणून महापालिका प्रशासनाकडून नदीकाठच्या वस्त्यांना तसेच आस्थापनांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याबाबत सूचना दिल्या जात आहेत। आज महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार सहायक आयुक्त नितीन शिंदे, मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार, आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, धनंजय कांबळे, भालचंद्र कांबळे आदी उपस्थित होते। स्थलांतर केलं पाहिजे तर त्या अनुषंगाने तुमच्या घरातले मौल्यवान वस्तू वगैरे जे असतील किंवा कागदपत्र वगैरे जे असतील ते तात्काळ कलेक्ट करा आणि आता लगेच तात्काळ आपल्या पाहुण्याकडे किंवा जिथं तुम्हाला घर मिळेल तिथं ताबडतोब स्थलांतर करा। पण पातळी आता पुढे वाढत चालली आहे, परत घरात पाणी येते तरी पण तुम्ही अजून घरात असताय असं करू नका। सांगली, मिरज, कुपवाड शहर, महापालिक क्षेत्रातली जी नदीकाठचे जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांना आज आवाहन करण्यात येते की गेले 4-5 दिवस जे सतत पावसाचा पाऊस पडत आहे त्यानुसार नदीची पातळी वाढत आहे, त्याचप्रमाणे वारणेचा सुद्धा पट्टा वाढत असल्यामुळे वारणेला सुद्धा पंचगंगेला महापूर आल्यामुळं आपल्यानुसार दाब येणे शक्यता आहे। आज 26 फुटाची पातळी आहे। आज आम्ही सूर्यवंशी प्लॉटमधील सर्व नागरिकांना विनंती केली आहे, यापूर्वी त्यांना नोटिसा दिल्या आहेत की तुम्ही 30 पर्यंत वाट पाण्याची बघू नका। आज 26-27 फूट पाणी आहे, तिथनं आपण स्थलांतर व्हावं असं आज नागरिकांना आवाहन करतो आहे। आम्ही काकानगर असू दे, अरवाडे पार्क असू दे, आपलं गावभागातला सुद्धा गावभागातसुद्धा सिद्धार्थ परिसर असू दे, ज्या ज्या नदीकाठची जी वस्त्या आहेत त्या सर्वांना आज आवाहन करतो आहे की आज पाण्याची पातळी 26-27 पर्यंत गेलेली आहे, कदाचित ती 30 फुटापर्यंतच्या पुढेचा जाणे शक्यता आहे। त्यामुळे जेवढे जेवढे नागरिक आपले रहिवासी जे स्थलांतर होणार आहेत त्यांनी तात्काळ आपल्या ठिकाणी स्थलांतर व्हावं, ज्यांना काही अडचण असेल त्यांनी महापालिकेशी संपर्क साधावा। आमचे कर्मचारी असतील, SI लोक असतील किंवा आम्ही असेल सहायक आयुक्त म्हणून आमचे नंबरसुद्धा आपण घेतले तर चालतील आणि वेळोवेळी काही अडचणी असतील तर आमच्याशी संपर्क तुम्ही स्थलांतर व्हावं हीच आपल्या नम्र विनंती।